सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. खसुंडीत गायरान जमिनीवरून राजकारण पेटलं. नमस्कार, मी तेजस्विनी घराळे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. खरसुंडी गावामध्ये आजपर्यंत अनेक लोक बेघर आणि भूमिहीन आहेत, पण त्यांच्या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले आहे. आजपर्यंत हे लोक खाजगी जागेत भाड्याने किंवा शासकीय जागेत अतिक्रमण करून राहत होते. अनेक वेळा मागणी करूनही या लोकांना या जागा किंवा घरकुल मिळाले नाही. अनेक लोकांनी घरकुल मंजूर होऊनही जागा नसल्या कारणाने याबाबतचा निधी शासनाकडे परत गेला आहे, परंतु ग्रामपंचायतीने यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. फक्त मतांसाठी या लोकांचा वापर होत होता, परंतु सामाजिक कार्यकर्ते दीपक दाजी जाधव व सतीश जाधव यांनी पुढाकार घेऊन जवळजवळ 15 ते 20 लाखांच्या स्वखर्चातून मोजणी मागून आजपर्यंत ग्रामपंचायतीला गायरान नक्की कोठे आहे हे माहिती नसताना त्यांनी गायरान निश्चित करून त्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून 1,00,000 रुपये खर्च करून डोंगराळ जमीन वापरात आणून गरजू लोकांना वाटप केली व गरजू लोकांनी त्या ठिकाणी पत्राचे शेड उभारले. परंतु आजपर्यंत ग्रामपंचायतीला माहीत नसणाऱ्या गायरान जागेबद्दल अनेक लोकांनी तक्रारी केल्या, गायरान विक्री केल्याचा खोटा आरोप या लोकांवर केला. आजपर्यंत ग्रामपंचायतीकडे या जागेबद्दल प्रस्ताव दिला असता ग्रामपंचायत प्रशासन ही जागा महाराष्ट्र शासनाची आहे, ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही असे उत्तर देत होती. 15 ते 20 लाख रुपये खर्च करून डोंगरावर ही जमीन वापरात आणली, त्यांची बदनामी सुरू केली. शासन नियमानुसार जे लाभार्थी आहेत त्यांना जागा मिळेल, परंतु 50 वर्षात ग्रामपंचायतीला जे जमलं नाही ते या युवकांनी करून दाखवलं. त्यामुळे खरसुंडीत राजकारण्याने श्रेयवादासाठी प्रयत्न चालवले आहेत व समाजसेवक व कार्यकर्त्यांची बदनामी चालवली आहे असंच एकंदरीत पाहायला मिळतंय. जाधव भाजप तालुका अध्यक्ष भटके मग जातीचा भाजप तालुका अध्यक्ष आहे. माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली खरसुंडी येथील सरकारपड जमीन हे 17 एकर ही जमीन आहे. या 17 एकर जमिनीमध्ये अशी परिस्थिती होती पूर्वी, ही जमीन कुणाची गावातल्या अमुक अमक्याची आहे म्हणून शेतकऱ्याकडून पैसे घ्यायचे सरकारी जमिनीचे. ती बऱ्याच वर्ष पडत असल्यामुळे आम्ही आमचा गावातील तरुण मंडळ सतीश जाधव, रोहित चव्हाण, योगेश पुजारी, मोहन शिंदे आणि सर्व बेघर लोक यांना कुठेही गावात अशी परिस्थिती आहे की एका घर 2.5 फुटाचं त्याच्यात 4-4 लोक राहतात. ही सत्य परिस्थिती बघून आम्ही या गायरानाची कागद काढली. ही गायरान कुठं आहे, नक्की कुठल्या एरियात येते, याची मोजणी केली. मोजणी करून हद्द फिक्स केल्या आणि हद्द फिक्स केल्यानं जेव्हा इथं एक कुणी तर मान्य तलाटे अण्णा, ग्रामसेवक शिंदे अण्णा यांना कोणी तर तक्रार केल्यानं ते इथं आले. तिने या जागेची पाणी करताना जी परिस्थिती पंचनाम्याच्या वेळी होती आणि आता सध्या या जागेची परिस्थिती काय आहे हे बघून त्यांना वाटल की बाबा ही खरंच काय तर चांगलं काम यांनी करून या बेघर लोकांना ही जागा दिलेली आहे. याच्या सतीश जाधव, मी दीपक जाधव आणि आमचे लोकनेते मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांनी या 15 ते 20 लाख रुपये खर्च या जागेसाठी केलेला आहे. इथं वगळ्या नाळवी झाडं पिढं होती ती सगळं काढून लेबर काढून प्लॉट पाडून या जनतेंना प्रत्येक लोकांना प्रत्येक समाजाच्या लोकांना आम्ही देण्याचं काम केलेलं आहे. आणि काल अशी बातमी कळाली, मी पुण्याला होतो की बाबा आप्पा जाधव या व्यक्तीनं बातमी दिली की 2,000 रुपये घेऊन बाबा ही गायरान वाटप केले. या लोकांना मला एक सांगायचं आहे की ही जागा कोणती आहे, तुम्हाला गायरन कशाला म्हणतात, महाराष्ट्र शासन कशाला म्हणतात, सरकार पड कशाला म्हणतात ही तुम्हाला माहिती नाही. आणि वैयक्तिक भावकीच्या वादातून ही बातमी काल त्यांनी लावली, त्यांना ही सुद्धा माहिती नाही की मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात या 250 लोकांचा मी प्रस्ताव दाखल केलाय. दुसरी गोष्ट, मान्य तहसीलदार साहेबांना मी 250 लोकांचा प्रस्ताव तयार करून अर्ज केलेला आहे. ग्रामपंचायतीला आम्ही अर्ज करून दिलेला आहे, मात्र ग्रामपंचायतीनं याकडे आज तागायत कुठलं लक्ष दिलेलं नाही किंवा बाबा या लोक राहणार आहेत
यांना आपण पुढे जाव्या, यांना पाण्याची व्यवस्था करावी, लाईटीची व्यवस्था करावी, विचारपूस करावी असं कोणतंही नाही। फक्त यांचं राजकारण एकच आहे की जा जा आमच्या जवळच्याच लोकांना शिकवून हे काम कसं बंद होईल आणि या लोकांना ही जमीन मिळू नये यासाठी प्रयत्न चालू आहेत। हे कुठेतरी थांबावं हीच माझी इच्छा आहे। नमस्कार, मी रोहित चव्हाण। आता कालपासून एकच गावात खेंदूळ चाललाय की गायरानचे 2000 रुपये घेऊन कोणतं प्लॉट दिलेला आहे, तर तशी काहीही नसताना माझ्या मागे जनता बसलेली ही सगळी गोरगरीब आहे करून खाणारी। यांना दीपक जाधव व सतीश जाधव यांनी स्वखर्चातनं आमदार साहेब यांच्या फंडातून ही निधी करून सगळं गायरान नीट करून दिलेलं आहे। इथं बसणारी सगळी लोक आहेत, यांना तुम्ही विचारू शकता की 2000 रुपये कुणाकडून घेतलेत का, काय कुणीही 1 रुपया दिला नाही। हे सगळं गोरगरिबांसाठी चालू आहे। आम्हाला 1 रुपया सकट ह्यानी कुणी आम्ही दिला बी नाही, घेतला बी नाही, मागितला बी नाही। आम्हाला गोरगरिबांनी ह्यानी जागा दिली, आमचं चांगलं केलं त्यांनी, हे आम्हाला आभार आहे। आणि ह्या लोकांनी आम्हाला हिथं देऊनी म्हणून ह्यानी काहीतरीच मुद्दे आमच्यावर ठेवलेला आहे। आणि असा करूनही अशी आमची विनंती आहे की आम्हाला मिळावी। आमच्या लेकरानं केल्यासारखा आवेशभर आम्हाला हिथं राहण्याची कृपा त्यांनी केलेली आहे। आम्हाला मी कुणाला रुपया दिलेला नाही। शिंदे खरचुंडी, मी ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना विभाग प्रमुख आहे। या गायरांमध्ये जे काम आता सध्या जे चालू आहे, त्या लोकांना ज्यांना घर नाही, जमीन नाही, अशा लोकांना दीपक दाजी जाधव आणि सतीश जाधव या दोघांनी खर्च करून इथल्या बेघरांना, ज्यांना घर नाही अशा लोकांना इथं गायरांमध्ये जागा दिलेली आहे। 1 रुपया कुणी दिलेला नाही। जे सध्या काम चालू आहे ते 10-15 लाख रुपये घालून, दोघा तिघांनी पैसे घालून लोकांच्या सहभागातून हे काम चालू आहे। याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला नाही। वैयक्तिक वादातून काहीतरी मुद्दा उठवून लोकांनी कालपासून चर्चा चालू केली की बाबा इथं पैसे गोळा करून गायरान जमीन दिलेली आहे, पण तसं काही झालेलं नाही। तर आम्ही इथं सतत येतोय, रोज येऊन आम्ही पाहणी करतोय। आमच्या नजरेत असं कधीच आढळलं नाही की बाबा यांनी पैसे घेतलेत। सध्या आता काम चालू आहे ते बेघर आणि जे लोक गरजू आहेत अशा लोकांना ते वाटप करण्यात आलेलं आहे, बाकी काही नाही। योगेश पुजारी, आटपाडी, निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।